सबस्क्राईब करा आपला महाराष्ट्र चॅनल व बेल आयकॉनला दाबा, म्हणजे आमच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन आपणा सर्वात अगोदर मिळतील. आमच्या बिल्डिंगचा चौकीदार खूप माजला होता, त्याला काढून आम्ही नवीन चौकीदार ठेवला. हा नवीन चौकीदार आम्हाला खूप छान वाटला. गाडी आली की लगेच गेट उघडायचा, सलाम ठोकायचा. आम्हालाही त्याचं खूप कौतुक वाटायचं. पण हळूहळू हे सर्व बदलत गेलं. तो सलाम ठोकायचा बंद झाला, आम्हाला त्याचं काही वाटलं नाही. हळूहळू तो खुर्चीवरून उठायचा पण बंद झाला. आम्ही म्हटलं काही हरकत नाही. नंतर तर त्यांनी हद्दच केली, गेट उघडणं बंद केलं, धाराधूर झोपून राहू लागला. म्हणून आम्ही त्याला हटकलं तर बोलू लागला, ह्या आधीचा चौकीदार सुद्धा झोपायचा, तेव्हा तुम्ही त्याला काही बोलायचे नाही, आता मला का बोलत आहात. एक दिवशी बिल्डिंगमध्ये चोरी झाली. जेव्हा आम्ही त्याला जाब विचारायला गेलो तर बोलला आधीच्या चौकीदाराने केली. बिल्डिंगमध्ये हळूहळू चोऱ्या वाढू लागल्या, बिल्डिंगमध्ये खूनही पडू लागले. जेव्हा त्याला त्याचा जाब विचारण्यात आला तर बोलू लागला आधीच्या चौकीदाराने काही कामही केले नाही. 70 वर्ष त्याने कोणतेही काम केले नाही, कोणताही धाक ठेवला नाही, त्यामुळेच आता चोऱ्या होऊ लागल्या, त्यामुळेच आता खून पडू लागले. सर्व इल्जाम त्याने आधीच्या चौकीदारावर टाकले. बोला त्याने 70 वर्ष कोणताही धाक ठेवलेलं नाही, सर्व चूक त्याचीच आहे. हळूहळू आमच्या लक्षात आलं का चोऱ्या फक्त आमच्याच घरी होत आहेत. बिल्डिंगचे खजिनदार, बिल्डिंगचे सेक्रेटरी, जे चौकीदाराला 50 रुपये 100 रुपये इनाम देत असेल, त्यांच्या घरी कोणत्याही चोऱ्या होत नाही आहेत. याचा अर्थ असा झाला का बिल्डिंगचा चौकीदार बिल्डिंगची नाही तर खजिनदार आणि सेक्रेटरी यांच्या घराचीच फक्त सुरक्षा करत आहे. म्हणून आम्ही ठरवलं का आपल्याला आता हा चौकीदार बदलावा लागेल व नवीन चौकीदार ठेवावा लागेल. ज्या दिवशी आम्ही हा चौकीदार बदलून नवीन चौकीदार ठेवणार होतो, त्याच्या आदल्या दिवशी या चौकीदाराने एक चोर पकडला. बिल्डिंगची लोकंही खूप खुश झाली, चौकीदाराची वा वा करू लागली. जेव्हा आम्ही त्याच्याकडे सबूत मागितलं का चला बिल्डिंगमध्ये CCTV आहे, आम्हाला CCTV फुटेज दाखव, तर बिल्डिंगचे सेक्रेटरी बोलायला लागले, तुम्हाला आमच्यावर विश्वास नाही का, आमच्या चौकीदारावर तुम्हाला विश्वास नाही आहे का, आम्ही तुम्हाला CCTV फुटेज दाखवणार नाही. असं बोलून तुम्ही आमच्यावर शंका घेतात, आमच्या चौकीदारावर शंका घेतात. तुम्हाला जर CCTV फुटेज बघायचे असेल तर आमच्या बिल्डिंगमध्ये राहू नका, शेजारच्या बिल्डिंगमध्ये जा, तिथं राहा, ही बिल्डिंग सोडा. हे सर्व ऐकून बिल्डिंगचे काही सभासद जरा घाबरले, ते काही बोललेच नाही. आता चौकीदार बदलायची वेळ आलेली आहे. पुढच्या महिन्यात बिल्डिंगची जनरल मीटिंग आहे. त्या बिल्डिंगच्या मीटिंगमध्ये सर्वांनी चौकीदारच्या विरुद्ध वोट द्यायला पाहिजे व हा चौकीदार बदलायला पाहिजे. नाही बदललं तर पुढचे 5 वर्ष तुम्हाला हाच चौकीदार सहन करावा लागणार. आता निर्णय तुमच्या हातात आहे मित्रांनो, तुम्हाला हा चौकीदार बदलायचा आहे का तोच ठेवायचा आहे. जर तोच ठेवला तर पछतावा तुम्हाला परत होऊ शकतो. तेव्हा चला आपण सर्वजण मिळून हा चोर चौकीदार बदलूया. आपल्याला हा चौकीदार जो चोरांबरोबर मिळून बिल्डिंगमध्ये चोऱ्या करतोय त्याला बदलणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, तुमची साथ गरजेची आहे. चला तर आपण हा चोर चौकीदार बदलूया. हा चौकीदार बदलणं खूप गरजेचं आहे. पुढच्या महिन्यात आपल्या बिल्डिंगची जनरल मीटिंग आहे, त्याच्यामध्ये आपल्याला निर्णय घ्यायचा आहे हा चौकीदार ठेवायचा की बदलायचा. जर हा चौकीदार बदलला नाही तर अशाच चोऱ्या होत राहतील, असेच खून होत राहतील. कारण चौकीदार हाच चोर आहे, चोर आहे चौकीदार, चौकीदारी चोर है. म्हणून हा चौकीदार आपल्याला बदलायलाच हवा. निर्णय आता तुमच्याच हातात आहे, लक्षात ठेवा. मित्रांनो, तुम्हाला जर आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या ह्या व्हिडिओला लाईक करा व आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायचं अजिबात विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.